स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर काही लोकांना खूप चांगलं प्रॉफिट मिळतं तर काही लोकांना लॉस होतो. याच्या मागे काय कारण? सिंपल एक स्ट्रॅटेजी आहे, ती सगळे लोक यूज नाही करत, कदाचित तुम्हीसुद्धा यूज करत नसणार. पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशी एक स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत डिस्कस करतोय, जेणेकरून खूप चांगले लॉंग टर्ममध्ये आपण कॅपिटल गेन करू शकतो. आणि मला खात्री आहे मराठी संकेत या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर म्हणजे प्रॉफिटमध्येच असणार. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण त्यामधूनच यूट्यूब बाबाला तुमचं आमच्यावर असलेलं प्रेम दिसतं. मी एक सिंपल प्रश्न जर तुम्हाला विचारला की तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे का, किंवा तुमचा पोर्टफोलिओ आहे ज्यामध्ये मल्टिपल स्टॉक्स आहेत, तुम्ही म्हणाल हो, म्हणूनच तर तुमचं चॅनल बघतोय ना. किंवा असे सुद्धा व्ह्यूवर्स असतील ज्यांचा पोर्टफोलिओ आम्ही मॅनेज करतोय, आम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट्स केली आहे, असे सुद्धा बरेच लोक असतील. पण जर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही स्वतःहून जर इन्व्हेस्ट केला असेल तर त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये काय इन्व्हेस्ट केलात, त्याच्यामागे काय कारण होतं, जर मी हा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं सिंपल उत्तर असेल, कोणीतरी मला सांगितलं म्हणून मी त्यामध्ये इन्व्हेस्ट केली. किंवा दुसरं उत्तर असू शकतं की मला वाटलं या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं, कारण मी त्याची बॅलन्स शीट चेक केली, एक्स वाय झेड वेबसाईटवर मी गेलो आणि तिकडे मला पाहायला मिळालं याचा सेलसुद्धा वाढतो आहे, प्रॉफिटसुद्धा वाढत आहे आणि प्रमोटर होल्डिंगसुद्धा चांगलं आहे. आणि जास्तीत जास्त मी बघितला तो म्हणजे पी ई रेशो, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ना, म्हणून मी त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं. बट एवढंच इनफ आहे का? बिलकुल नाही. इनिशियल लेवलला जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल, स्वतःला करायचं असेल, एक छोटा फंड असेल, ठीक आहे, करू शकता. स्वतःला शिकायचं म्हणून, नॉलेज वाढवायचं म्हणून या गोष्टी इथंपर्यंत ठीक आहेत. पण जर तुम्हाला प्रो लेवलला जायचं असेल, तुमची वेल्थ कंपाऊंड करायची असेल, मल्टिपल टाईम्सनी वाढवायची असेल, तर त्यासाठी गरजेचं आहे प्रॉपर ॲनालिसिस करणं आणि प्रत्येक गोष्ट स्वतः करणं पॉसिबल नसतं. जर तुम्ही स्वतः आजारी पडलात तर स्वतः औषधं घेता, स्वतः इंजेक्शन करून घेता का? बिलकुल नाही. एखाद्या प्रोफेशनल डॉक्टरकडे आपण जातो, तसंच आहे एका प्रोफेशनल व्यक्तीने रिसर्च करणं आणि आपण स्वतः रिसर्च करणं, यामध्ये खूप मोठी तफावत असते. कारण आपल्यामागे खूप जास्त हेडेक असतात, बरीच कामं आपल्यामागे लागलेली असतात, मग ती कामं करत याकडे कधी लक्ष द्यायचं? प्रत्येक स्टॉक मार्केटच्या न्यूजकडे असेल, त्या सेक्टरला असेल, त्या स्टॉकला असेल, ऑदर स्टॉकला असेल, पीअर कंपॅरिझन करणं असेल, या स्टॉकचे रिझल्ट्स असतील, कंपनीमध्ये काय सुरू आहे, सगळं एका वेळी एकट्याने पाहणं किंवा त्यावर लक्ष ठेवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. जर तुम्ही दुसरं काम करत असाल तर, पण जर स्वतः सगळं करत असाल, तुम्हाला वेळच वेळ मिळत असेल, तर मात्र लक्ष घालू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे बिझनेस सायकल ॲनालिसिस. या स्ट्रॅटेजीचंच नाव तुम्हाला समजलं असेल, बिझनेस सायकल ॲनालिसिस. एका बिझनेसची सायकल असते किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकचं सेक्टर असतं, आणि त्या सेक्टरचं ॲनालिसिस करणं पण खूप महत्त्वाचं आहे. का? हे आता मी उदाहरणासहित एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. समजा मी तुम्हाला म्हणालो TCS कंपनी कशी आहे, टाटा कन्सल्टन्सी वन ऑफ दी बेस्ट कंपनी, इन्फोसिस कशी आहे, वन ऑफ दी बेस्ट IT कंपनी आहे, डोळे झाकून आपण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजेच काय? आपण IT सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतोय. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एक उदाहरण मी तुम्हाला देईन. जर समजा कंप्लीट IT सेक्टरच डाऊन असेल, चांगलं परफॉर्म करत नसेल, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता TCS असेल किंवा इन्फोसिस असेल खूप चांगले रिटर्न तुम्हाला देऊ शकतील? बिलकुल नाही देणार. एक तर त्या रेंजमध्ये, सेक्टरच्या रेंजमध्येच परफॉर्म करतील, अदरवाईज थोडंसं आउट परफॉर्म करून अजून थोडेसे 2-4% जास्त रिटर्न देतील. पण जर सेक्टरच परफॉर्म करत नसेल तर तुम्ही मोठे एक्सपेक्टेशन त्या पर्टिक्युलर स्टॉकमधून ठेवू शकत नाही. आपल्या व्यवहारिक जीवनातलं एक सोपं आणि छोटंसं उदाहरण. जर तुम्ही बाजारामधून भाजी आणली असेल आणि तीच भाजी कॅरीबॅगमध्ये एका पॉलिथिनमध्ये तशीच ठेवली असेल, तर ती 1-2 दिवसामध्ये खराब होऊन जाते. पण तीच भाजी जर आपण एका रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली, फ्रीजमध्ये ठेवली, तर ती 4-8 दिवस टिकते. का? फक्त वातावरण बदललं म्हणून. मग हे वातावरण स्टॉकसाठी, स्टॉक मार्केटसाठी म्हणजे त्याचं सेक्टर असतं. कंप्लीट ऑटोमोबाईलच चालणार नसेल तर ऑटोमोबाईल रिलेटेड काम करणारा एखादा स्टॉक किंवा त्यामधला स्टॉक कसा चालेल? बिलकुल नाही चालणार. ही स्ट्रॅटेजी डिस्कस करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडने एक फंड लॉन्च केला आहे, NFO. या NFOची जेव्हा मी माहिती घेत होतो, आता तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, रिचमीवर तुम्हाला म्युच्युअल फंड्स पाहायला मिळतात आणि आम्ही तुम्हाला सांगतो की कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये तुमची गुंतवणूक असायला हवी,
जेणेकरून खूप चांगले रिटर्न भविष्यात तुम्हाला मिळतील. पर्टिक्युलर फंडमध्ये आम्ही तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगतो, तुमचा फोलिओ आम्ही स्ट्रॉंग बनवण्याचा प्रयत्न करतो. मग हाच स्टडी करत असताना हा NFO माझ्यासमोर आला, ज्याचं नाव आहे बिझनेस सायकल. आता बिझनेस सायकल म्हणजे काय हे एक्सप्लेन करताना आणि त्या फंड मॅनेजरशी डिस्कस करताना अनेक गोष्टी आमच्या समोर आल्या, त्यामधील छोट्या मोठ्या गोष्टी मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. बिझनेस सायकलचे वेगवेगळे प्रकार असतात, आता हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. पहिला आहे एक्सपान्शन फेज, एक असते ही वेगवेगळी फेज आपण आता डिस्कस करतोय. चार फेजेस टोटल आहेत. पीक फेज एक आहे, कॉन्ट्रॅक्शन फेज एक आहे आणि स्लम फेज, अशा चार फेजेस असतात. आता डोक्याच्या फ्युजा उडाल्यासारखं बघू नका, थोडंसं मी एक्सप्लेन करणार आहे. जास्त अति डीप जाण्याचा प्रयत्न नाही करणार, बट तुमची कन्सेप्ट क्लिअर करणार हे मात्र नक्की. ह्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये आपण इन्व्हेस्ट करत असतो, तुम्हाला याचं एक्झाम्पल पण सुद्धा मी देणार आहे. आता एक्सपान्शन फेज इथं आहे, इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे GDP पाहायला मिळेल आणि इकडे टाइम. स्टॉक पीकला जेव्हा जातो ना तेव्हा मार्केटमध्ये न्यूज पसरायला लागतात की अरे इन्व्हेस्ट करायला हवं, ये स्टॉक इतना बढ गया उतना बढ गया, अभी इन्व्हेस्ट करो, इतना लगाओ उतना लगाओ, ही सगळी नाटकी यांची सुरू असतात, म्हणून आपण तिकडे इन्व्हेस्ट करतो. मग आपण अडकतो कुठे, पीकला, आणि स्टॉक परत तो खाली येऊ लागतो. भले कोणीही इन्व्हेस्ट करू दे, तुम्ही करा मी करा कोणाची इन्व्हेस्टमेंट असू दे, जेव्हा असा स्टॉक खाली पडायला लागतो ना 10%, 15%, 20% पायाखालची जमीन हादरते, आपण त्यामधून बाहेर पडतो. का? तर मनामध्ये भीती असते. इथून पुन्हा हा कॉन्ट्रॅक्शन फेजमध्ये जातो, इथून स्टॉक खाली आला, खाली आल्यानंतर मात्र ॲक्च्युली आपल्याला तिकडे इन्व्हेस्ट करायला हवं, पण आपण काय करतो त्यामधून बाहेर पडतो. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो ना तेव्हा सडनली तो स्टॉक पर्टिक्युलर सेक्टर आपल्याला वर गेलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, एक ठराविक वेळ असतो, या वेळेमध्ये आपल्याला गुंतवणूक करून चालणार नाही हे लक्षात घ्यायला हवं, पण या वेळेमध्ये आपल्याला गुंतवणूक करायला हवी असते, कारण इथून हा खूप चांगला परफॉर्म करणार असतो आणि इथे आपल्याला योग्य वेळी बाहेरसुद्धा पडायला हवं. म्हणजेच काय, सिंपल पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, या लेवलला इन्व्हेस्ट करायचं नाही, पण जेव्हा या लेवलला येईल इन्व्हेस्ट करायचं. शॉर्ट टाईममध्ये आपल्याला खूप चांगले रिटर्न्स मिळतात. आता समजा इथं त्याची व्हॅल्यू होणार असेल 100 रुपये आणि इकडे आपण इन्व्हेस्ट केलेत 50 रुपये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथून इथं पोहोचण्यासाठी हा टाईमसुद्धा आहे ना. जर समजा तिथं पोहोचण्यासाठी 50 वरून 100 वर 3 वर्ष लागली असतील इथून, तेच जेव्हा मी इथं इन्व्हेस्ट करेन, स्लंप एरियामध्ये इन्व्हेस्ट करेन, तेव्हा इथून मला 50 रुपये इन्व्हेस्ट करायला लागणार, पण टाईम मात्र माझा 2 वर्ष असेल किंवा कदाचित 1 वर्ष असेल. सोप्या भाषेत काय, जर 50 रुपयाचे तुमचे 100 रुपये पैसे डबल होणार असतील 3 वर्षामध्ये, तर स्लंप एरियामध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते 1 वर्षामध्ये डबल होतात. ही स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे. आता हे थोडंसं डोक्यावर जास्त भार न देता एक्झाम्पल देऊन मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. समजा मी इन्व्हेस्ट करणार आहे मेटल सेक्टरमध्ये, 2020 मी इकडे इन्व्हेस्ट करणार. आता जर इकडे बघितलं तर तुम्हाला 1600 रुपये पाहायला मिळेल. 1600 रुपयाची समजा मी इकडे गुंतवणूक केली असेल, आता त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये कितीही करू शकता किंवा कमीही करू शकता, जास्त करू शकता, पर्टिक्युलर स्टॉकमध्ये करू शकता, जे असेल ते मी सेक्टर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथून डायरेक्ट हा मॅक्सिमम पोहोचला होता 6000 रुपयेपर्यंत, 3 ते 4 पटीने डायरेक्ट ग्रोथ याच्यामध्ये पाहायला मिळाली. 1 वर्षामध्ये आपले पैसे जवळपास 4 पटीने वाढले, 4 पटीने पैसे वाढले. 1 लाख गुंतवले असतील तर डायरेक्ट 4 लाख झाले, एवढे मोठे रिटर्न आपल्याला इकडे पाहायला मिळाले. पण जर आपल्याला सेक्टरचं नॉलेजच नसेल, सेक्टर कसं काम करतं हेच समजत नसेल, तर त्या केसमध्ये काय करणार, इकडे बघू शकता. जर मी गुंतवणूक केली असती 2018 साली मी इकडे इन्व्हेस्ट करणार, किती रुपये इन्व्हेस्ट करणार होतो, जवळपास 4400 रुपये. इथून हे सेक्टर कंटिन्युअसली खाली येताना पाहायला मिळालं 2020 पर्यंत. 2020 येऊन पोचलं होतं 1600 वर, म्हणजे जवळपास 3 पटीने याच्यामध्ये डाऊनफॉल पाहायला मिळाला. सोप्या भाषेत काय, जर तुम्ही इकडे 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे 1 लाख रुपये बनले असते, म्हणजे मायनसमध्ये गेला असता. पण 2021 पुढच्या 1 वर्षामध्ये परत त्याच्यामध्ये थोडीशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळाली आणि हा पुन्हा 6000 पोहोचला. मग याच्यामध्ये किती रिटर्न मिळाले तुम्हाला, टोटल 50% रिटर्न पाहायला मिळाले. पण जर तुम्ही इथे इन्व्हेस्ट न करता 2020 इन्व्हेस्ट केले असते ना,
तर डायरेक्ट त्याचे तिप्पट झाले असते, 4 पटीने वाढले असते, म्हणजेच 4,12,00,000 रुपये तुम्हाला इकडे पाहायला मिळाले असते. पण जेव्हा ही सेम सायकल तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये वापरण्याचा प्रयत्न करता, त्यासाठी प्रॉपर फंड मॅनेजर्स आपल्याकडे अवेलेबल असतात. हे फंड मॅनेजर तुमचा पैसा या सेक्टरमधून त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतात. एक्झाम्पल मी दाखवतोय, मेटल सेक्टरमधून जर आपण आय टी सेक्टरमध्ये गेलो तर एक गोष्ट लक्षात येईल, आय टी सेक्टरसुद्धा कंटिन्युअसली खाली जाताना पाहायला मिळत होतं 2015 पासून. 2015 ते 2018 कंटिन्युअसली याच्यामध्ये ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. पण तेच जर आपण फार्मामध्ये आलो तर फार्मा सेक्टर जवळपास 2015 पासून कन्सिस्टंटली फॉल होताना पाहायला मिळतं आहे. म्हणजे जिथं जेवढे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले असतील, इकडे तुम्ही बघू शकता 14,000 वरून डायरेक्ट हा 7,000 वर पोहोचला. जवळपास 50% ड्रॉप याच्यामध्ये पाहायला मिळाला. 50% तुमची वेल्थ इकडेच इरोड झाली. मग यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर समजा फार्मा सेक्टर डाऊन आहे तर त्या सेक्टरमधला पैसा उचलून तुमचा मेटल सेक्टरमध्ये ट्रान्सफर केला जातो. समजा आत्ता मेटल सेक्टर चांगलं परफॉर्म करत आहे, 1 वर्ष 2 वर्ष चांगलं परफॉर्म करेल, पण 2 वर्षानंतर जेव्हा ते पीकवर पोहोचेल, टॉपला पोहोचेल, तेव्हा त्यामधून एक्झिट घेतली जाते. आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग कशामध्ये करायचं, तर कदाचित त्यावेळी पुन्हा ऑटोमोबाईल सेक्टर चांगलं काम करेल, मग तो पैसा तुमचा सगळा उचलून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टाकला जातो. कारण तो ऑलरेडी स्लंप एरियामध्ये असतो आणि तुमचा आत्ता फार्मा सेक्टर खूप टॉपला आहे, तो खाली येणार परत, म्हणून त्यातून पैसा काढून घेतलेला असतो. जेणेकरून तुम्हाला तुमचे रिटर्न्स कन्सिस्टंटली वाढताना पाहायला मिळतात. इकडे 20%, 30%, 25% जे काही रिटर्न मिळाले 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये, मी ते घेतले आणि त्यामधून बाहेर पडलो. पुन्हा मी दुसऱ्या एका सेक्टरमध्ये गेलो, दुसऱ्या बिझनेस सायकलमध्ये गेलो आणि त्यामधील स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं. हे कोण करतं? हे ऑलरेडी म्युच्युअल फंडचे जे तुमचे फंड मॅनेजर असतात तेच करतात. त्यामुळे तुम्हाला जी माहिती पाहिजे ना, ती या नंबरला कॉल करून विचारू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. आणि दुसरी गोष्ट, रिचमीवरून त्यामध्ये इन्व्हेस्ट पण करू शकता, आम्ही स्वतः तुम्हाला सपोर्ट देतोय. त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही. हा NFO आहे, लवकरच रेग्युलर मार्केटमधून सुद्धा तुम्ही बाय करू शकता, याला घाबरण्याची गरज नाही. कारण प्रॉपर बिझनेस सायकल बघून तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते, खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज लेवलला फंड याच्यामध्ये पाहायला मिळेल, याची मला सुद्धा खात्री आहे. पुढचा प्रश्न निर्माण होतो, ही बिझनेस सायकल किती दिवसाची असते? ही बिझनेस सायकल कदाचित 10 दिवसाची असेल, 20 दिवसाची असेल, महिन्याची असेल, कदाचित वर्षाची सुद्धा असेल, अनेक वर्षाची सुद्धा असू शकते. जसं आपण बघितलं ना, ऑलरेडी मेटल सेक्टर काही वर्ष डाऊन होतं, त्याचबरोबर आपण फार्मा सेक्टर बघितलं, 4-5 वर्ष 6 वर्ष खाली येताना पाहायला मिळत होतं, म्हणजेच उतरती कळा लागलेली होती असं असू शकतं. त्यामुळे प्रॉपर सेक्टर निवडून त्याच्या बिझनेस सायकलचं ॲनालिसिस करून त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये योग्य वेळी इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं असतं. आणि जर तुम्ही योग्य वेळी इन्व्हेस्ट नाही केलं तर तिकडे तुम्ही फसू शकता. तुम्ही म्हणाल, या बिझनेस सायकल चेंज का होतात? त्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. मग ती कारणं कोणकोणती आहेत हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये असेल फिस्कल पॉलिसीज असतात, त्या चेंज होत असतात, मॉनिटरी पॉलिसीज असतात, ग्लोबल किंवा डोमेस्टिक इव्हेंट असतात, रेग्युलेटरी चेंजेस असतात, जिओपॉलिटिकल डेव्हलपमेंट यामध्ये होऊ शकतात. अशी अनेक कारणं असतात ज्या कारणामुळे ती बिझनेस सायकल चेंज होते आणि दुसऱ्या बिझनेस सायकलचे दिवस येतात आणि त्या स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करण्याची गरज पडते. म्हणूनच याच फंडामध्ये किंवा या म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला हवं. म्युच्युअल फंडाचं नाव काय आहे विसरू नका, आदित्य बिर्ला सन लाईफ बिझनेस सायकल फंड. खूप चांगली याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला मिळू शकते अशी माझी अपेक्षा आहे, म्हणून मी पर्सनली सुद्धा यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. त्याचा हेडेक आपल्याला नको म्हणून एकदा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं. आणि महत्त्वाची गोष्ट, या फंडाची अजून एक खासियत ही आहे की 80%-100% मिनिमम 80% तरी तुमचे इक्विटीमध्येच इन्व्हेस्टेड आहेत, म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये आहे. डेटमध्ये खूप कमी, जर गरज पडली डेटमध्ये आणि बॉन्डमध्ये मॅक्सिमम 20%, त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्ट करणार नाहीत. त्यामुळे इक्विटीतून खूप चांगले रिटर्न हे आपल्याला मिळतात आणि खरंच तुम्ही या फंडाचा विचार करू शकता. सो जाता जाता तुम्हाला जी मदत लागणार आहे या नंबरला कॉल करू शकता, बिझनेस सायकल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बेस्ट पेनी स्टॉकवर बघायचा असेल तर कमेंट करा पेनी स्टॉक. 1,000 कमेंट जर तुमच्या आल्या तर मी 101% तुम्हाला 2 असे पेनी स्टॉक सांगेन जे भविष्यात मल्टीबॅगर होतील असा माझा अंदाज आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.